Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So तुम्ही क्रॅश कोर्सचे व्हिडिओ बघतच होता, पण तुम्हाला एक पर्टिक्युलर परफेक्ट असं टाइम टेबल हवं होतं की कोणत्या डेला कोणता व्हिडिओ अपलोड होणार आहे, कोणतं डीपीपी अपलोड होणार आहे, कोणते पीवायक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर तुम्ही जर माझ्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपवरती कनेक्टेड असाल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नसाल तर लगेच करून घ्या. तुम्हाला मी हे तीन व्हिडिओजची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, जसे की वन शॉर्ट लेक्चर ऑफ सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, वन टू तुम्हाला पाहिजे डीपीपी सोल्युशन, 54 एमसीक्यूज आहेत या डीपीपी मध्ये विथ व्हिडिओ सोल्युशन दिलेलं आहे. थर्ड तुम्हाला पाहिजे पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन, याच्यामध्ये पीवायक्यू 2020, 2021 आणि 2022 आहे. अँड फोर्थ जो व्हिडिओ असणार आहे पीवायक्यू 2023, तो मी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड करून देईन. तुम्हाला ते सॉल्व्ह करायचंय आणि त्यातले जे डिफिकल्ट क्वेश्चन असतील त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. क्लिअर आहे हा पार्ट सर्वांना? मग कोणत्या डेला नेमकं कोणतं चॅप्टर आपल्याला प्रिपेअर करायचंय? तर 10th of March म्हणजे आज सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पण खरं तर मी हा पार्ट कालच अपलोड केलेला, जेणेकरून आज दिवसाच्या एकदम स्टार्टला अगदी 5 वाजता 6 वाजता सकाळी उठून तुम्ही हा पार्ट करायला लागाल. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे बिकॉज सगळे टॉपिक 11th स्टँडर्डचे. 11th स्टँडर्ड आपलं 24th of March कम्प्लीट होऊन जाईल आणि तिथून पुढे 16th of April पर्यंत आपल्याला 12th स्टँडर्ड विथ टेस्ट सिरीज कम्प्लीट करायचं आहे. 12th स्टँडर्ड कम्प्लीट करण्यासाठी वेळ लागत नाही, कारण तुम्ही आत्ताच बोर्ड एक्झाम्स मध्ये त्याचं प्रिपरेशन केलेलं असतं. ही गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते, बट येट एव्हरी वन इज टेन्स्ड अबाउट 12th स्टँडर्ड. मॅम 12th कधी स्टार्ट होणार? एक गोष्ट लक्षात घ्या, जो मुलगा 12th 80% येतं आणि 11th 20% येतो म्हणून फुल्ली फोकस 12th वर असतो, त्याचे 12th चे क्वेश्चन एमसीक्यू चुकणार नाहीयेतच आहे, ठीक आहे. पण जो 11th करून 12th करेल त्याचेही 12th चे क्वेश्चन चुकणार नाहीयेत, बट त्याचे 11th चे पण चुकणार नाही. का? कारण 12th बोर्ड एक्झाम साठी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे नकळतपणे, पण 11th तुम्ही विसरून गेलेला पार्ट आहे. मग वारंवार 12th करणं ही करेक्ट स्ट्रॅटेजी नाहीये. 11th करा, बेस परत रिवाइज होईल, 12th अजून नव्या पद्धतीने क्विकली अप्रोच करायला शिकाल. सो 11th स्टँडर्डचा पोर्शन आपल्याला ह्या स्केड्यूल नुसार कम्प्लीट करायचंय. आज तुम्हाला सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचं टेक्स्ट बुक रिडिंग करायचंय सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुम्ही वन शॉर्ट व्हिडिओज बघा, पीवायक्यूज उद्या बघितले तरी चालतील, आज कम्प्लीट केलं व्हेरी नाईस, डीपीपी करा आणि मग टेक्स्ट बुक मध्ये जे एमसीक्यू असतात ना एक्सरसाइज मधले ते तुम्हाला कव्हर करायचे. देन 12th जीओसी पण आहे आणि हायड्रोकार्बन पण आहे, म्हणजे एकाच दिवशी दोन मोठे टॉपिक आले. त्या दिवशी तुम्ही फक्त आणि फक्त केमिस्ट्री वरती फोकस राहाल. त्यामुळे जर तुम्ही आज हे दोन्ही पार्ट कव्हर केले तर तुम्हाला 1/11 तारखेचा बफर टाइम भेटेल. या 11 तारखेमध्ये तुम्ही फिजिक्स करून घ्या किंवा मॅथ्स करून घ्या, तुमचं बायोलॉजी असेल तर बायोलॉजी करून घ्या, पण 12 तारीख ही कम्प्लीटली केमिस्ट्रीला द्या, ठीक आहे. कारण खूप मोठा चॅप्टर आहे तर वन शॉट पण लेंदी जाईल आणि दोन्ही ऍट अ टाइम घेतोय, कारण लिंकिंग तुम्हाला समजलं पाहिजे जीओसी अँड हायड्रोकार्बन. देन केमिकल बॉन्डिंग आहे, रेडॉक्स आहे. आफ्टर एव्हरी 4 to 5 chapters आपण एक बफर टाइम घेतोय, ज्याच्यामध्ये आपण पीवायक्यू, डीपीपी आणि टेक्स्ट बुक असं लिहिलेलं आहे, पण तो तुमचा बॅकलॉग डे पण असेल. जर काही राहिलं असेल तुमचं तर तो या दिवशी कव्हर करायचंय 15th मार्चला. 16, 17, 18 ऍटॉमिक स्ट्रक्चर, ग्रीन अँड नॅनो. ग्रीन अँड नॅनो मध्ये ऍड करण्याचं रिझन पण हे पण बफर सारखं ऍक्ट करेल. हा पण बफर टाइम आहे, कारण हा हार्डली 1.5 hours मध्ये तुमचा रिवाइज होऊन जाईल. पण वरचं जर काही राहिलं असेल ऍटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग किंवा यापला पार्ट, तर हा तुम्ही 17 मार्चला परत करू शकता. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 आणि हा वरचा सर्व पार्ट रिवाइज करायचा 19th ला परत. पीवायक्यू, डीपीपी, टेक्स्ट बुक लिहिते म्हणजेच तो तुमचा बफर टाइम आहे. जे काही राहिलं असेल ते तुम्हाला कव्हर करायचं आहे. देन स्टेट्स ऑफ मॅटर, ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड नंतर सुद्धा 2 दिवसाचा स्टडी लीव आहे. सो जे करताय ते परफेक्शननी करायचंय. हा मॅम मी वन शॉट बघितलं, एमसीक्यू सॉल्व्ह केलेले नाहीयेत आणि मी टेस्टला बसलोय, अजिबात चालणार नाही. तुम्हाला हे करायचंच आहे, वन शॉट बघायचंच आहे, पीवायक्यू बघायचेच आहे, डीपीपी करायचंय, टेक्स्टबुक मधले एमसीक्यू करायचे आणि हे सगळं केलं तरच तुम्हाला टेस्टला बसायचंय. 24th मार्चला क्लास 11 चा फुल लेंथ टेस्ट होऊन जाईल, ठीक आहे.
तिथून पुढे 12th कंप्लीट करायला आपल्याला 15 days पण काफी आहे. 16 टोटल आपले चॅप्टर्स आहेत, त्यातला एक चॅप्टर जो आहे ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्री तो इथेच झालेला आहे. मग एव्हरी डे 1 चॅप्टरच्या बेसिसवरती आपण 12th स्टँडर्ड कम्प्लीट करणार आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये पण टेस्ट असणार आहे. डायरेक्टली एंडला जाऊन टेस्ट नाही आहे, मध्ये मध्ये पण टेस्ट आहे. सो परफेक्शननी होईल, ट्रस्ट द प्लॅन. आणि बिना काही डोक्यात आणता डायरेक्टली सीईटीच्या चॅनलला आपला फॉलो करायचा आहे आणि याच्यावरचा केमिस्ट्रीसाठीचा कंटेंट बघायचा आहे. डेफिनेटली तुमचे पर्सेंटाइल स्कोर हा जास्त असेल. टार्गेट तर आपलं 50/50 आहे, पण 45 मार्क्स कुठेच जाणार नाही आपले. पण टेक्स्टबुक रिडिंग इज मँडेटरी, ही नोट मी आपल्या प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, सो मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. या व्हिडिओ लेक्चर नंतर तुम्हाला बघायचं आहे हे 4 व्हिडिओज. क्लिअर आहे सर्वांना? व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला माझा आलेला मेसेज बघण्यासाठीच फक्त व्हॉट्सअप ओपन करायचं, रॅदर दॅन चॅटिंग मध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाहीये. तुम्हाला क्रुशियल टाइम आहे, याला व्यवस्थित प्लॅन करा. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच.